विद्यार्थी घडवण्यात शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. शिक्षकांचं काम हे मार्गदर्शक, समुपदेशक आणि दिशादर्शकाचं असतं. बीड गेवराई तालुक्याच्या दामुनकाईन तांडा इथले जीप प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे यांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातली दामुनकाईन तांडा जिल्हा परिषदेची शाळा, इथं शिकण्यासाठी येत असलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची भाषेची समस्या होती, ती लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे शिक्षक शशिकांत कुलथे यांनी या मुलांच्या गोरमठी भाषेतून विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. त्यांनी या भाषेतले शब्दप्रयोग केले आणि विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट केल्या. त्याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शाळेत वाढत्या उपस्थितीतून दिसून आला. माझी जी शाळा आहे ती प्रामुख्याने ऊसतोड कामगारांची आणि बंजारा समाजातील मुलांची असलेली, ही 100% मुलांची असलेली ही शाळा आहे. आणि ही जी मुलं आहेत यांची जी बोलीभाषा आहे ती गोरमाटी आहे. आणि मग या शाळेत येणारी या मुलांची जी भाषा होती ती गोरमाटी होती. आणि या भाषेतून मुलांना प्रमाण भाषेकडे म्हणजेच मराठी भाषेकडे त्यांना घेऊन जायचं होतं. आणि हा पहिला महत्त्वाचा मुद्दा होता की या विद्यार्थ्यांना आता शिकवायचं कसं. आणि म्हणून ही समस्या मला निर्माण झाली आणि त्यासाठी मी अगोदर गोरमाटी भाषेचं अध्ययन करून त्याच्यावर आधारित असणारं हसत खेळत शिकूया हे पुस्तक तयार करून याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मराठी प्रमाण भाषेकडे शिकवण्याचं काम केलं. याचबरोबर ज्यावेळेस माझ्याकडं संगीत ही कला आहे आणि या संगीत कलेचा माझ्या अध्ययन अध्यापनात उपयोग करण्याचा मी प्रयोग केला. मी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे गीतं असतील, त्या वेगवेगळ्या प्रादेशिक भाषेतील गीतं असतील, हे गीतं शिकून त्याच्या माध्यमातून मराठी भाषातील शब्दांचे उच्चार आणि त्याचा रिदम त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे ही भाषा ही मुलं आज मराठी भाषा व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी म्हणून कुलथे सरांनी लोकसहभागातून शाळेसाठी स्मार्ट TV, वायरलेस साऊंड, साऊंड सिस्टीम, लेझिम, क्रीडा साहित्य, शाळेसाठीच्या इतर सुविधा, इमारत रंगरंगोटी आणि सुशोभीकरण केलं. विद्यार्थ्यांना नेहमीच्या पारंपरिक पद्धतीनं न शिकवता त्यामध्ये तंत्रज्ञानाचा सहभाग आणला. नाविन्यपूर्ण बदल करून तंत्रज्ञान, संगीत आणि संस्कृती यांची सांगड घालत त्यांनी विविध उपक्रम राबवले. शाळेत इंग्रजी विषयाचं प्रभावी अध्यापन व्हावं यासाठी त्यांनी विविध ॲप्सचा वापर केला. सर आम्हाला TV व मोबाईलवर खेळ शिकवतात. आम्ही मोबाईलवर व्हिडिओ पाहतो. मी मोबाईलवर परीक्षा व चाचणी सोडवतो. आमचे सर आम्हाला संगीत शिकवतात. मला संगीत फार आवडते. मी कॅशिअर पेटी वाजवायला शिकत आहे. शिक्षण घेणं हा सर्वांचाच मूलभूत हक्क आहे, पण अनेक वेळा विविध कारणांमुळे काही मुलं या हक्कांपासून वंचित राहतात. पण शशिकांत कुलथे यांच्यासारख्या शिक्षकांमुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. दूरदर्शन बातम्यांसाठी मनोज सातपुते, बीड.